आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत कलेजी पोटा। त्याच्यासाठी मसाले लाल मिरची, काळी मिरी, जिरं, शाही जिरं, धणे, तेजपत्ता, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची हे आपण मिक्सरला वाटून घेऊ। हे आपण गरम मसाले मिक्सरला वाटून घेतले आहेत। 1 किलो कलेजी पोटा आहे, अद्रक लसूण पेस्ट, लसूण जास्त घेतली आहे कारण लसणाचा स्वाद चांगला येण्यासाठी, 4 मोठे कांदे आणि 3 टोमॅटो। आपला कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो भरून घेऊ। मसाले घालू, अर्धा चमचा हळदी, 1 चमचा मेथी मसाला, 1/4 चमचा लाल मिरची पावडर, लसूण आणि आलू घालून घेऊ। त्याच्यामध्ये कलेजी पोटा घालून घेऊ। आपण 10 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेऊ। आपण जो गरम मसाला बनवलेला आहे तो घालू। गॅसवरती वाफवून 2 मिनिटं मंद गॅसवर याला झाकण ठेवून शिजवूया। हा आपला कलेजी पोटा तयार आहे। पण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।